अरे यार तू आता मला उगच गिल्ट देऊ नको प्लीज ने. ठीक आहे यार मी आणतो, मला सांग काय आणायचंय. बरं मी काम करते, मेसेज कर. हा ठीक आहे, मेसेज कर, मी बघतो काय आणायचंय. नाही नाही तू लिहून घे सगळं, कारण खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि जर तुझा मोबाईल स्विच ऑफ झाला आणि तू एक काम कर, लिहून घे, म्हणजे तुझ्याकडे ती लिस्ट असेल. काय यार नाही सगळं सिरियसली. ठीक आहे सांग काय आणायचंय. सगळ्यात पहिले मिथिला काकूंना स्वीट आवडते, त्यामुळे सगळं स्वीट घेऊन येशील. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, तू तू मला सांग, मी सगळं नोट डाऊन करतो. शेफाली शेफाली मी सांगतोय त्या गोष्टी जरा नोट डाऊन कर. हो सर मी तेच नोट डाऊन करते. दुसरं सांगतोय मी, ते नोट डाऊन कर, इम्पॉर्टंट आहे. ओके एक एक मिनिट. आता सुपारी. सुपारी सर, सुपारी आणि खायचं पान. खायचं पान, अरे म्हणजे विड्याचं पान. विड्याची पान मग नारळ. नारळ बर. नारळ नारळ. साडी. ब्लाउज पीस. साडी. साडी मी कु सर हे सगळं क्लायंट ना द्यायचंय का? जेवढं सांगतोय तेवढं कर ना शेफाली प्लीज, मी समजवतो नंतर. ओके ओके सर. ओके आणि बाळासाठी छोटेसे मोजे. बाळासाठी छोटेसे मोजे. बाळासाठीचे. ओके ठीक आहे बाय. बाळासाठीचे मोजे, त्यानंतर काय लिहू सर? म्हणजे बाळाचं नाव की काही लिहायचं नाहीये, ही लिस्ट फक्त मला मेसेज कर. ओके आणि मला मेल करून ठेव आणि पेपर पण मला दे वेगळ्या या लिस्टचा. आणि तुला वाटतंय तसं काही नाहीये. ओके सर खरं सांगा सर, नेहाची काही गुड न्यूज आहे का? तसं काही नाहीये शेफाली, चोर रोटी भरायची आहे, चोर रोटी. कॉंग्रॅच्युलेशन. बस जरा खाली बस शेफाली, मिथिला काकूची चोर रोटी भरायची आहे ग, नेहाची नाही. ओ अच्छा. आणि बाहेर सगळ्यांना जाऊन तुम्ही सांगशीलच ना? नाही 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 सांगणार सर. कोणालाही काही सांगायचं नाहीये. लिस्ट मला मेल कर, मेसेज कर आणि प्रिंट आउट काढून आणून मला दे. लगेच करते सर. मेल करते, मेसेज करते आणि प्रिंट आउट काढून तुम्हाला देते. प्रिंट आउट काढताना कोणालाही काही सांगायचं नाही. नाही सांगणार सर. ओके सर. हो तुम्हाला माहिती पप्पाने आणि नेहाने मला खरं मत दिलंय. हो का? बापरे. अगं सिमी तू प्रयत्न करतेस ना, मग तुला प्रोत्साहन नको का द्यायला म्हणून? ओके ओके तुमचा प्रयत्न चांगला होता. बरं सत्यजित मला सांगा तुम्ही मुंबई ऑफिस कधी जॉईन करताय? आजच. आज? हो आज आपल्या घरी फंक्शन आहे. नाही नाही तुम्ही घरी थांबा प्लीज. काय आज? मिथिलाची चोर रोटी भरायची आहे. अगं चोर रोटी ना, माझं काय त्यात? नाही तुमचं काही काम नाहीच आहे, पण यु नो व्हॉट, या कार्यक्रमाची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे आणि मला खूप ग्रँड करायचं आहे. तो तर मी समजा काही विसरले तर मला कोणीतरी आठवण करून द्यायला नको का? म्हणून तुम्ही थांबा. ओके मला मदत लागणार आहे तुमची. ओके थांबतो. गुड. सत्यजीत हा कार्यक्रम ना सक्सेसफुल झाला पाहिजे, कारण हा कार्यक्रम सक्सेसफुल झाला ना तर सगळ्यांचा विश्वास बसेल माझ्यावर, म्हणजे मी त्यांचा विश्वास जिंकू शकेल. नक्की जिंकणार. जबाबदारी तुझ्यावर दिली आहे ना, म्हणजे पप्पांना नक्की हा कार्यक्रम ग्रँड करायचा आहे. आय नो. खूप तयारी करावी लागेल ना तुला. आय नो दॅट. आय गॉड. चौधरींच्या घरी चोर रोटी भरायची. ही तर बिगेस्ट न्यूज आहे. 35 रुपये. 35. एक काम करा, ही गोंड द्या. एक गोंड? सर एक काम करा, घरी कॉल करून विचारा आधी. नक्की नारळ किती पाहिजे तुम्हाला? परत करायला आलात तर मी घेणार नाही.
मी परत येणारच नाहीये. माल परत येणार नाही, घाबरू नका. साहेब एकदा फोन करून घ्या ना, विचारून घ्या एकदा. अहो पण वहिनींना विचारा एकदा, अंदाज चुकतो कधी कधी माणसांचा. हो पैसे देतोय ना मी तुम्हाला, प्रॉब्लेम काय आहे सर? प्लीज एकदा घरी विचारा ना. हा यश, घेतलं ना सामान? घेतोय घेतोय. मी नारळ एक गोंड घेतो. काय एक गोंड? यश मी लिस्ट मध्ये लिहिलंय ना. लिस्ट मध्ये फक्त आयटम लिहिलेत नाही, ते किती घ्यायचे ते नाही लिहिलेलं. आणि घेतला नाही अजून, घ्यायचे. मग मी लिस्ट मध्ये लिहिलंय बघ, एक नारळ फार फार तर पाच नारळ. एक गोंड नारळची गरज नाहीये यश. ओके ठीक आहे, पाच नारळ द्या. पाच पाच नारळ. अच्छा चल ठेवतो. ऐक ना ऐक ना, नारळ आहे ना शेंडीवाला घे. हा शेंडी असते का नारळाला? हो यश ऐक ना माझं, शेंडीवाला नारळ घे बस. ओके ओके ठीक आहे. ऐक ना. काय नाही, नारळ वाजवून घे. कशावर? अरे वाजवून घे म्हणजे असं कानाच्या जवळ घे आणि असं हलव. जर छान आवाज आला ना पाण्याचा तर तो नारळ चांगला, आणि डप असा आवाज आला तर नको घेऊस तो. नारळ हातात घेऊन फिरवतोय मी नेहा, पण काय आवाज वगैरे येत नाहीये. आता आला आवाज? आला 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 नेहा, आवाज आला आवाज आला. ओके ओके ऐक ना ऐक ना. हा हा हा. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. चल ठीक आहे ठेवतो, बाय. पण आपल्याला होणाऱ्या बाळाचं वेलकम तर करायचं असतं, ते आपण ओटीवरून करतो. पण मग आता ही ओटी सगळ्यांसमोर भरायची कशी? म्हणून मग आपण ती ओटी चोरून लपून भरतो, आणि म्हणून ह्याला चोर ओटी म्हणतात. समजलं? हो. माय सिक्रेट आहे का? हो. हे चोरून भरतो की नाही म्हणून हे सिक्रेट आहे. पण भीतीला काकू, जर आपल्या घरी पोलीस आले आणि त्यांनी आपल्याला चोरून नोटी भरताना बघितलं तर? अरे काही पोलीस घरी येणार नाहीत रे. आणि तू घाबरू नकोस, जर का पोलीस घरी आले ना तर तुझा यश दादा आहे ना तो बघून गेल सगळं. पिकूचे दादा हे सिक्रेट आहे ना, मग हे पोलिसांना कसं कळेल? आता हे सिक्रेट तुम्हा दोघांना कळलंय. हे तुम्ही कोणालाही सांगायचं नाही. आता हे सिक्रेट फक्त तुमच्या तिघांचं आहे. तिघांना? परीच, पिकूचूच आणि होणाऱ्या बाळाच. पप्पा या ना. या पप्पा, आजच्या कार्यक्रमाची सगळी अरेंजमेंट झाली. इनफॅक्ट ऑल इज सेट. आणि मला असं वाटतं इतकी छान झाली ना, तुम्हालाच काय घरातल्या सगळ्यांना आवडणार आहे. बाहेरची प्रेस तू बोलवलीस? हो. मुद्दाम करतेस का हे सगळं? काय झालंय? या घरामध्ये सगळं काही व्यवस्थित चाललंय, तुला पाहत नाही. असं काय बोलताय पप्पा, काय झालंय? तुझी नाटक पुरी झाली. ही सगळी व्यवस्था तुझ्याकडे देऊन मी घोडचूक केली हे मला आत्ता कळतंय. पप्पा माझं काय चुकलं हे सांगाल का? प्रेसच्या अरेंजमेंट मध्ये काहीतरी गोड, मी बघते. अरे मुळात ही प्रेस अरेंजमेंट केलीस का? चोर ओटी हा संपूर्णपणे घरगुती कार्यक्रम आहे. तो घरातल्या घरात करायचा असतो, बाहेर त्याची वाच्यताही करायची नसते. ही साधी गोष्ट आहे, तुला माहित नाही. आणि तू प्रेस बोलून ठेवली, काय जगभर देवांडी पिटवायची आहे? आय एम सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट पप्पा. मला मला खरंच माहित, म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं ते. खरंच जर माहिती नसेल ना, हा जो काही घोळ घातलायस तो तुझा तू दिसत. सिमी परीने बाळाचं किती मनावर घेतलंय. मिथिला मी ऐक ना,
अरे देवा, उशीर झाला म्हणून बिनसलेलं दिसतंय बहुतेक. अगं काय झालं ना, थोडा उशीरच झाला, म्हणजे थोडी गडबड झाली ग, काय अचानक कळवलं ना ते सगळं त्याच्यामुळे. पण नाही, काय प्रॉब्लेम नाही, मी पुढच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करून टाकल्या, केलं मॅनेज व्यवस्थित. अगं मी काय, आत्ताच वेळ देणं जमत नाहीये, मग बाळ आल्यावर कसं जमणार? नाही एक मिनिट, असं कसं, मी काढणार ना वेळ. बघ ही सगळी धावपळ जी चालली ती बाळासाठीच तर चालू आहे ना. अरे बाप, बर बाळाला आणि आईला सॉरी. अरे बापरे, सॉरी म्हणून पण चालणार नाहीये. कान धरून उठा बशा, मग तर झालं. हे काय, एकाच हाताने कान धरलंय, दुसऱ्या हातात काही आहे का? हो आहे दुसऱ्या हातात, प्रेम, बायकोसाठीच प्रेम. आवडतो ना तुला गजरा, म्हणून थांबलो मध्येच आणि घेऊन आलो छान पैकी. आम्ही न्यायला आता सांगत, या सीमाला गाडीची अक्कल नाहीये, कुठल्याही कार्यक्रमाचा पचका कसा करायचा हे तिला कळत. मला सांग, चोर उठी हा घरगुती कार्यक्रम आहे ना, त्यासाठी प्रेस बोलवायची का? नाही, कुठलाही कार्यक्रम स्पॉइल करणं बस एवढंच तिला येत. आणि काय, इतक्या वर्ष आपण सहन करत आलो म्हणून शेफानली येते, मला खात्री आहे मिथिलाला याचा त्रास होणार. ते बघा तसं काही होणार नाहीये, तुम्ही काळजी करू नका आणि आधी शांत व्हा. अरे असं कसं म्हणतोस तू, मी तिला विचारी शहाणी साधी सरळ मुलगी आहे, कित्येक वर्षांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अशी गोड बातमी आली आहे. तर चोर ओटी हा घरगुती कार्यक्रम प्रेस कशाला हवी आहे? आणि या अशा कार्यक्रमांचा मनावरती एक खोल परिणाम होत असतो, मिथिलानी काही ही गोष्ट मनात धरून ठेवली तर? तसं काही होणार नाही आजोबा, तुम्हाला तसं वाटत असेल तर नेहा बोलेल तिच्याशी. ओके, नाही तसं नको, तू बोल सीमाशी. मी काय बोलू तिला, म्हणाव की तू जा इथून, तू चालती हो. प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी मिठाचा खडा हवाय कशाला? सगळीकडे फक्त आपली ब्रेकिंग न्यूज आहे, फक्त तुझ्या नावाची चर्चा आहे सगळीकडे. येस, काय ग, काय झालं, अशी का दिसतेस, खुश नाहीयेस का तू? मी आज जे बोलले जे केलंय ते खरंच तसं झालं तर? म्हणजे आपल्या पिकूचं काय होईल? म्हणजे परीला तिचे सगळे अधिकार द्यायचे असं बोलून गेले मी, आणि लवकरच आपल्या मिथिलाला बाळ होणार आहे तेव्हा त्या बाळाला त्याचा हक्क मिळणारच आहे. आणि यश नेहाला आज ना उद्या बाळ होईलच तेव्हा त्यालाही त्याचा हक्क मिळेल. पण आपल्या पिकूशूच काय, जस्ट इमॅजिन उद्या मला काही झालं, तुम्हाला काही झालं, तर आपल्या पिकूशूला कोण सांभाळणार आहे, कोण त्याची काळजी घेणार आहे, कोण करणार आहे त्याच्यासाठी काही? म्हणजे त्याचं भविष्य सुरक्षित करणं हे आपलं काम नाहीये का सत्यजी? सिमी, का निगेटिव्ह विचार करते, आपण आहोत ना, मी त्याच्या हक्कासाठी. नाही, तुमची इच्छा आहे माहितीये मला, पण काय जर तुमचा बिझनेस चालला नाही तर?
हायमेन, आधीच तो धड नीट चालत नाहीये, लाखो रुपयाचं कर्ज आहे आपल्यावर. किंवा तुम्ही मुंबई ब्रांच सांभाळताय, पण ती सांभाळताना काहीतरी चूक झाली, एखादा मोठा निर्णय घेताना. आणि सगळं प्लीज 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 डोक्यात असले विचार पुन्हा आणू नकोस. किती छान चाललंय सगळं. सगळ्यांना तुझ्याबद्दलची मतं बदलावी लागतायत, बदलतायत. ते का असा विचार करतेस? हे बघ, हे डोक्यात हे सगळे असे विचार आणून ना स्वतःला बदलू नकोस प्लीज. प्रश्न माझ्या बदलणं बदलण्याचं नाहीच आहे सत्यजीत. मग प्रश्न आपल्या पिकुचूच्या भवितव्याचा आहे, आणि ते जर सुरक्षित असेल ना तर मग काहीच प्रॉब्लेम नाहीये मला. ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. मला यश बोलायला हवं आहे. गॅस काय झालं काकू? काही नाही. मग कशी रुसून बसल्यासारखी का बसलीस तू? म्हटलं ना काही नाही. म्हणजे नक्कीच काहीतरी बिनस हो ना? अगं नाही ग. कोणी काय बोललंय का तुला? मला कशाला कोण काय बोलेल काकू. मग तयारीमध्ये काही कमी राहिलंय का? नाही ग. हा आय एम शुअर विश्वजित का काहीतरी आणायला विसरलाय, है ना? तू लिस्ट दिली असशील ना त्याला? न्याने पण मला दिली होती एवढी मोठी लिस्ट. 10 दुकानं फिरून सगळं सामान आणलंय मी. आणलं की नाही? यश ही जोक करायची वेळ नाहीये. जोक? जोक करत नाहीये मी, जेन्युइनली सांगतोय. काका काहीतरी आणायला विसरलं असणार हो ना. आजोबांवर चिडला आहात का? अगं नाही ग, मी त्यांच्यावर कशाला चिडू. अच्छा, सिम्मी काकूने ते मीडियाला बोलवलं म्हणून? अरे नाही रे, तसं काहीच नाहीये. मग काय झालंय काकू? काय तुला असं रुसून बसायला झालं? काय कारण? काय कारण? तुम्ही दोघं आहात. आम्ही काय केलंय? जरा त्या परीचा विचार करा. परीचा काय विचार? मी परीला चोरोटी बद्दल सांगत होते, तर ती मला काय म्हणाली माहितीये? माझ्या आईची पण चोरोटी असणार ना. अरे किती आशा लावली आहे त्या पोरीने. ती ना आत्ताच परीताई बनली आहे, आणि ती ना बाळाबरोबर असण्याची, बाळाबरोबर खेळण्याची स्वप्न बघू लागली आहे. नेहा, तिला ना स्वतःचा हक्काच असं लहान भावंड हवंय, आणि तुम्ही दोघं मात्र टोलवाटोलवी करता. अगं टोलवाटोलवी नाही, मी तुला म्हणालो ना आम्ही चान्स घेऊ असं म्हटलं की झालं ना. मला ना वाटतच नाही की तुम्ही दोघं चान्स घेणार आहात. अरे आधीही कधी हनीमूनला गेला नाही, तर आताही कुठे फिरायला जात नाहीये. काय चाललंय तुमचं? पण काकू तू तर काही बोलूच नकोस हा नेहा. तुला ना फक्त ते घर, स्वयंपाक घर एवढंच दिसत. कुणाला काय हवं, कुणाला काय नको, ह्यातच तुझा वेळ जातो. अगं स्वतःचा विचार कर जरा, आणि जर का यशकडे वेळ नसेल तर मग तू कर ना बाहेर जाण्याचं प्लॅनिंग. आता काही नाहीये, जोपर्यंत तुम्ही दोघं बाहेर जाण्याचं प्लॅनिंग करत नाही तोपर्यंत मी चोर रोटी भरून घेणार नाही. काकू अगं हा काय हट्टीपणा आहे? तेव्हा आजचा हा कार्यक्रम होऊन जाऊ दे, मग त्यानंतर आपण बघू. ओके? नाही काकू, हा कार्यक्रम वेळेवर व्हायला हवा ना. अगं मग वेळेत तर सगळंच व्हायला हवं होत. कोणाला काहीच माहित नाहीये का? माझी अट वेगळी आहे वहिनी. अरे काय अट आहे मिथिलाची? काय असं अट करते? नाही ना, म्हणजे अहो परत जर का असे डोहाळे लागले तर आम्ही तिच्या सोबत असावं एवढीच तिची अट आहे बस. ओके? नाही नाही ही अट नाही हा माझी. पण मग यश काय म्हणतोय? पप्पा मी सांगितले त्या दोघांना, आता ह्या दोघांना ना जे म्हणायचे ते म्हणू दे. अगं पण तू आम्हाला तरी सांग ती कशी पूर्ण करायची आम्ही बघतो ना. पण आजचा कार्यक्रम महत्वाचा, काय सुरबाई? येस पप्पा, यु आर ऍब्सोल्युटली करेक्ट. पप्पा माझी अशी इच्छा आहे की फिरायला.
फिरायला म्हणजे काकूची अशी इच्छा आहे की तिने आणि काकाने कुठेतरी फिरायला जावं. मी म्हटलं ऑफकोर्स व्हाय नॉट. यश उगाच काहीतरी कारण सांगू नकोस. अहो मी तिला काय अट आहे सांग बघू. तू तुला का नकोय सोलोटीचा कार्यक्रम? अशी कोणती अट आहे की ती आम्ही पुरी करू शकत नाही? पण पप्पा मी सांगितले नेहा आणि यश दोघांना. पण आम्हाला सांग ना. बरं बाबा मग ऐका, जोपर्यंत नेहा आणि यश बाहेर जाण्याचं प्लॅनिंग करत नाही तोवर मी ही चोरोटी भरून घेणार नाही. यश मग जा ना फिरायला. नेहा जा ना. एक मिनिट काकू, हे ब्लॅकमेलिंग आहे काकू. हे सगळं फिल्म मध्ये होतं, असं खऱ्या आयुष्यात नाही. प्लीज प्लीज. हे यश तू जरा शांत रा. सुन भाई तुझं काय मत आहे? बोल अगं नेहा बोल. परिवारा ये. आता मला सांग की तू आईच्या चोरोटी बद्दल काय म्हणत होती? आई आपण तुझी चोरोटी लवकर करूया म्हणजे मी परिताई पण लवकर होईल आणि तुझं बाळ पण लवकर येईल. मला म्हणणं पटतंय आईचं अगदी. हो म्हणजे काय 100% करेक्ट आहे. मला तरी पटतंय बाबा. तेच तेच. हो तेच ते महत्वाचं का? तर त्यांना परीला इथे सोडून कसं जायचं असं एक टेन्शन आलं म्हणून तिला इंजेक्शन कोणी देऊ शकतं की नाही हे जरा बघायचं होतं. आता पटलंय तिला इंजेक्शन देऊ शकतंय. हो हे देतात यांना जमलंय. हो ना म्हणजे हा प्रश्न आता मिटला. आजोबा पण आता उगाच कशाला हे बाहेर जायचं वगैरे. फ्रेंड काम महत्वाचं आहे मग तुम्हाला जायलाच हवं. मी नीट राही. आणि आमच्या परीताईला सांभाळायला आम्ही सगळे आहोत ना. फक्त मला रोज न चुकता फोन करायचा. येस येस ऍब्सोल्युटली ते तुला फोन करणार रोज फोन करतील. आणि त्यांनी केला नाही ना तर आपण त्यांना व्हिडिओ कॉल करायचा. ओके चला सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली तर आता तुम्ही सांगा तुम्हाला जमेल का? आपल्या परीला इंजेक्शन देताना तुम्हाला जितकं वाईट वाटत होत ना तितकंच वाईट मलाही वाटत होत सत्यजीत. प्लीज बिलीव मी. मी जे काही वागले ते आठवलं ना मला तरी मला माझीच लाज वाटते. पण मी नाही बदलू शकत आहे काहीही. ते नाहीये माझ्या हातात. पण माझ्या हातात आपला आज आहे, आपलं फ्युचर आहे. ते बदलू शकते मी सत्यजीत. ते पॉझिटिव्ह करू शकते, ते चांगलं करू शकते. पण मला माझ्या चुका तर विसरू द्या ना. मला प्रयत्न तर करू द्या. तुम्ही 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 हेल्प करा मला प्लीज. आय एम सॉरी मी जुना विषय काढायला नको होता. इट्स ओके सत्यजीत. इट्स ओके. बरं मला एक रिक्वेस्ट करायची होती तुम्हाला. बोल. आपला यश आणि नेहा आहे ना त्यांच्या लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र कुठेतरी बाहेर चालले तर तुम्ही ना त्यांच्या समोर परीला इंजेक्शन देताना तुम्हाला त्रास होतोय असं दाखवू नका. नाहीतर त्या दोघांचा पाय या घरातून निघणार नाही. मला असं वाटतंय तर तुम्ही काय करा त्यांच्या समोर असं प्रिटेंड करा की तुम्ही हे सगळं अगदी व्यवस्थित हँडल करू शकताय. हा इंजेक्शन देताना तुम्ही तिची काळजी घेताय आणि तिला दुखत नाही.
सीमा, तू घरच्यांचा इतका विचार करतेस हे बघून खूप बरं वाटलं. थँक्यू. बरं, मी आहे. तुम्हाला काही हवं असेल तर सांगा. आलीच. परीला पाहिलं का? रूम मध्ये नाहीये का? नाही ना. अगं मग ती टेरेस गार्डन वरती असेल. रमेश, रेशमा कोणतरी असेल बरोबर तिच्या. डोंट. मी विचार केला, जायच्या आधी भेटले असते तिला. तिला भेटलीस ना तर तुला हुरहुर लागेल. मग पाय निघणार नाही. तू एक काम कर, आता वेळ घालवू नका. तुम्ही लवकर निघा, सावकाश जा, सावकाश पोहोचा. पण पोहोचल्यावर फोन कर. हो आजोबा, ऍक्च्युली तिला नेत नाहीये माझ्यासोबत, म्हणून मी विचार केला ऍटलीस्ट तिला समजवते, नीट राहा, काळजी घे. तू तिला भेटलीस तर तुला पाय निघणार नाही आणि मग तुला ट्रिप कॅन्सल करेल. यश कळवू का तस? तो नुसताच गाडीवर बसून राहील. नाही, मी जाते. फक्त परीचं खेळून झालं ना की तिला व्हिडिओ कॉल करायचा. मी स्वतः फोन लावते बस. आणि चेहऱ्यावरची जी काळजी आहे ना, ती इथेच ठेवायची आणि ट्रिपला जायचं. कळलं? डोंट वरी, आम्ही आहोत परीवर. येते अजून. चुकी राहा, सावकाश जा आणि सावकाश. सावकाश जा. कळलं का? पण नंतर लागलं असतं ना तिचं लक्ष. तुम्ही परीला इथेच थांबायला हवं होतं. मी आले असते बेबी सिटिंग करायला. आणि आम्ही होतोच ना. आता जे झालं त्याच्यावरती बोलून काय उपयोग आहे का? काही बदलणार आहे का आता? नाही ना, म्हणूनच तर राग येतोय मला. आता मलाच काहीतरी करावं लागणार. आता इथे राहून तू काय करणार आहेस? इथूनच करायचंय आजोबा. मला सांगा, तिकडे फार्म हाऊस वर आपलं कोणीतरी केअर टेकर किंवा मॅनेजर असेलच ना? माधू, माधू नाव आहे त्याचं आणि बरेच वर्ष आहे तो आपल्याकडे. त्याचा नंबर द्या ना. बोल. हॅलो, कोण बोलताय? मी शेफाली बोलते. जरा हळू बोला ना. काय हे सांगायला फोन केलाय का? नाही, वेगळं आणि महत्वाचं सांगायला फोन केलाय. जगन्नाथ चौधरींनी, म्हणजेच तुमच्या मोठ्या मालकाने सांगितलंय. मोठ्या मोठ्या मालकाने सांगितलंय? हा. अहो, त्यांनी तर हुकूम करायचा. काय काम आहे बोला, झालंच म्हणून समजा. हा, परीला पूर्ण गाव दाखवून आणा. हो, आत्ताच जातो. सगळ्यांना गाव दाखवून आणतो. सगळ्यांना नाही, फक्त परीला, एकट्या परीला. हा, तुमच्या नेहा मॅडम आणि यश सर, म्हणजे तुमचे छोटे साहेब आहे ना, त्यांना गाव बघण्यात काही इंटरेस्ट नाहीये. म्हणजे त्यांनी गाव आधीच पाहिलं. हो, पण आता गाव खूप बदललंय. मग बदललेलं गाव परीला दाखवून आणा. का असं? का? कारण असं केलं नाही ना तर तुमची नोकरी गेली. असं करू नका हो ताई, असं करू नका. मग सांगितलेलं काम करा ना. हे बघा, परीला एकटीला गाव दाखवून आणा आणि नेहा मॅडम आणि यश सरांना याबद्दल काहीही कळलं तर याद राखा. त्यांना काहीतरी पटेल असं कारण द्या आणि परीला गाव दाखवून आणा. कळलं? हो हो. अगं, काय चाललंय काय तुला शेफारी? त्या बिचाराला काय भेटीला लढती आहेस? आजोबा, असंच बोलावं लागतं तेव्हाच काम होणार. काय बोलते? तुला माहित नाही खरंच. हे बघ, मग त्याला कळत. अरे, ते सिरियस आयटम. यस. काय टाक? मिरच्या? मिरच्या टाकल्यास त्याच्यामध्ये. सांगितलं होतं तुला असं हाताचा चव असं काही नसतं. असंच असत, हाताचा गोडवा जेवणात उतरतो.
तुझ्या आजची मिरची पण गोड लागते. तिखट पाणी पिना. अग ते मिरच्या कापून तिच्या हाताला जरा आग आग होत होती म्हणून मी फुंकर मारत होतो. अरे फुंकर मारून काही होत का? आग आग होत असेल तर बर्फ लावायला लागतो. तुला एवढेही कळत नाही. सॉरी सॉरी बेटा, मला लक्षात नाही आलं की बर्फ लावायला हवा म्हणून. अच्छा तू ऐक ना परी, दे दे मी बर्फ लाव. थँक यू. हा काय झालं वहिनी साहेबांना? आई मिरची चिरत होती तर तिच्या हाताला आग आग होते म्हणून फ्रेंड बर्फ लावतोय. अहो वहिनी साहेब, पण तुम्ही का काम करताय? आमची ही कुठे गेलीये आणि तुमच्यावर सगळं सोडून गेलीये. थांबा, ती आली की? नाही नाही, अरे ह्यात कल्पनाची काही चूक नाहीये. वहिनीने सांगितलं की तिला स्वयंपाक करायचा होता म्हणून ती बिचारी बाहेर गेली. पण आज आज नेहालाच करू दे स्वयंपाक, काय प्रॉब्लेम नाही. बर ठीक आहे. पण मग वहिनी साहेब, तुम्ही स्वयंपाक करताय तोपर्यंत मी आपल्या परिताईंना गाव दाखवायला घेऊन जाऊ. आमचं इटुकलं पिटुकलं गाव. इटुकलं पिटुकलं गाव तुझ्यासारखं छोटूस गाव आहे. 10-20 घरांचं, ओढ्याचं, नदी नाल्यांचं, झाडाझुडपांचं. म्हणून माधू काका त्याला इटुकलं पिटुकलं गाव म्हणतो. हो ना रे? एकदम बराबर. मग जायचं? चला जा जा. पण चल ना, आई काम करते तोपर्यंत आपण इटुकले पिटुकले गावात मज्जा करूया. चल मी पण येतो. अहो तुम्ही, अहो तुम्ही कशाला साहेब? नाही नाही नाही, तुम्ही नको. मी पण येतो गाव बघायला. अहो नको नको. कळलं का कोणामुळे चाललंय सगळं? म्हणजे शेफाली ताईमुळे. मला त्यांनी अगदी बजावलंय की हे काम झालंच पाहिजे, नाही तर तुझी काही खैर नाही म्हणून. कसलं काम? ते काही बोलल्या नाहीत त्या. म्हणजे साहेब जाऊ का घेऊन परे ताईंना? हो घेऊन जा. चालेल ना? परिताई चला आपल्याला गाव बघायला जायचंय. सांभाळू ना. बाय लवकर. लवकर ये. अगं आपल्याला आपली स्पेस मिळावी म्हणून हे सगळं रचलंय ना तुझ्या शेफाली ताईनी. हो की नाही? हे काय ड्रेस आहे हे? असं असं उघड उघड ते हे आहे ना, रोब आहे ना वरती. हे किती पातळ आहे. पण हे असं कसं? मी कोणासाठी? कोणासाठी म्हणजे तुझ्यासाठी नेहा. माझ्यासाठी? हो. किती छान वाटतोय ना यश. हा परीच्या जायचं वाटतोय. कसा शॉर्ट आहे केवढा असं ओपन ओपन. तेच सांगतो, तो रोब आहे ना असा वरती. आणि कितीतरी मुली अशा याहून पण छोटे छोटे ड्रेसेस घालून. मी नाही घालू शकत असं यश. हे मी नाही घालणार बाबा.